2013 साली रवी जाधव यांनी बीपी अर्थात बालक पालक या सिनेमात लैंगिक शिक्षण हा एक महत्वपूर्ण विषय हाताळला होता. यात बालक म्हणून ज्या कलाकारांनी काम केलं त्यांचं सगळ्यांकडून भरभरून कौतुक झालं. ते सगळे बालकलाकार आता काय करतात ते बघूया. प्रथमेश परब. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रथमेशने आजपर्यंत अनेक हिट सिनेमे केले. बालक पालक सिनेमात त्याने विशू नावाच्या मुलाची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर प्रथमेशने टाइमपास 2 उर्फी 35% काठावर पास, खिचिक, टकाटक या मराठी सिनेमांसोबतच दृश्यम या हिंदी सिनेमात देखील काम केलं होतं. त्यासोबतच त्याने रंगभूमीवर 10x10 हे नाटक देखील केलं. भाग्यश्री मिलिंद. भाग्यश्रीने बालक पालक या सिनेमात चिऊ या निरागस मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमात इतर कलाकारांप्रमाणे हिच्या भूमिकेचं देखील कौतुक झालं आणि त्यानंतर तिने 35% काठावर पास, उबंटू या सिनेमात काम केलेलं आणि त्यानंतर 2019 आलेला आनंदी गोपाळ सिनेमातील तिच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली. रोहित फाळके. रोहितने थोडा घाबरट, अभ्यासू, उत्साही, हुशार अशा अव्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो मांजा या सिनेमात देखील दिसला होता. त्याशिवाय त्याने दादू नावाची शॉर्ट फिल्म स्वतः लिहिली असून त्याचं दिग्दर्शनही केलं होतं. शाश्वती पिंपरीकर. बालक पालक सिनेमात बिंधास डॉली साकारली ती शाश्वती पिंपरीकरने. या सिनेमानंतर तिने हेडलाईन येलो या सिनेमात देखील ती दिसली होती. मदन देवधर. बालक पालक सिनेमात भाग्या ही भूमिका मदन देवधर याने साकारली. त्याची या सिनेमातील भूमिका सगळ्यांनाच आवडली. त्याने मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं. त्याने 2007 दस कहानिया मेहेक तर 2009 विहीर या सिनेमात काम करून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने फुंत्रू, हॅपी जर्नी, न्यूड या सिनेमात देखील त्याच्या अभिनयाची झलक दाखवली. तर सोनी मराठी वाहिनीवर त्याने जुळता जुळता जुळतय की ही मालिका देखील केली. तुम्हाला बालक पालक सिनेमा किती आवडतो आणि हे कलाकार तुम्हाला किती आवडतात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिने इंडस्ट्रीच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी. मी बीपीमध्ये डॉली प्ले करते आणि डॉली हे खूप टॉमबॉय कॅरेक्टर आहे. मला वाटतं की 60%च्या रेंजमधले ती आहे आणि तिला खेळायला खूप आवडतं, तिला दंगा करायला खूप आवडतो. बेसिकली तिला मुली जे करतात म्हणजे गॉसिप्स करायचे किंवा अशा गोष्टी तिला आवडत नाहीत. ती अगदी ऑपोजिट आहे. तिला सगळं मुलांबरोबर दंगा करायला आवडतो आणि ती मुलांमध्ये जास्ती असते आणि तिला इव्हन काही काही गोष्टींमध्ये मुलगी म्हणलं तरी राग येतो अशी ती डॉली आहे. ती मी प्ले करते. माझं नाव रोहित फाळके. बीपीमध्ये जी कॅरेक्टर्स दाखवले आहेत 5 त्यांच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्यांना कॉन्ट्रास्ट करणारे माझं कॅरेक्टर म्हणजे अविनाश गंधे अव्या. त्याला तो नॉर्मली अभ्यासातच गुंतलेला असं दाखवलं आहे. म्हणजे त्यात पुस्तकं ह्यातच तो गुंतलेला वगैरे असतो. वर्गात वगैरे पहिला वगैरे येणारा असा तो सॉर्ट ऑफ मुलगा दाखवलेला आहे. नमस्कार, मी मदन देवधर. मी बीपी या चित्रपटात भाग्यश्रेगे उर्फ भाग्या या ही भूमिका करतोय आणि या भूमिकेची खासियत म्हणजे ही हे असे एक भाग्या नाही कुणी, असे अनेक भाग्या अनेक शाळांमध्ये आहेत की नाधड त्यांचं अभ्यासात लक्ष असतं, नाधड ते टिंगलटवळ्या करतात, नाधड ते कोणीच्या खेळात बुडत असतात. कायम सगळ्या गोष्टींमध्ये आधांतरी कुठेतरी स्वतःच्या तंद्रीत कायम असे जी मुलं असतात ते सगळे यांचं प्रतिनिधी म्हणजे हा भाग आहे. नमस्कार, माझं नाव प्रथमेश परब. मी बीपीमध्ये विशू करतोय जो या सगळ्यांना त्याच्या कडे असलेलं सगळं ज्ञान हे वाटतो आणि मग त्याच्यानंतर हे जे त्यांच्या आयुष्यात पराक्रम करतात ते सगळं या फिल्ममध्ये. माझं नाव भाग्यश्री शंकपाल. मी ह्या फिल्ममध्ये चिऊ हे कॅरेक्टर प्ले करते जी अगदी साधी आणि अगदी आईवडिलांचं ऐकणारी, देवांवर विश्वास ठेवणारी, निरनिराळ्या बाबांवर विश्वास ठेवणारी अशी एक मुलगी आहे आणि तिला ह्या सगळ्यांमध्ये गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे.